राहुल गांधी यांना ईडी नोटीस पाठवून चौकशीच्या नावाखाली त्रास देणाऱ्या व काँग्रेस नेते खासदार पदाधिकारी यांच्यावर पोलिसी बळ वापरून दडपशाही करणाऱ्या मोदी सरकारविरोधात काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली मलबार हिल्स येथील हँगिंग गार्डन ते राजभवन असा निषेध मोर्चा काढण्यात आला. जाणून घेऊया नाना पटोले यांचे मत. नरेंद्र मोदीच्या सरकारने आखाती देशाची जाहीर माफी मागितली. आज आखाती देशाने देशातल्या शेतीमालाच्या असतील अनेक प्रॉडक्ट्सवर त्यांनी बंदी टाकलेली आहे. त्याच्यामुळे देशाचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुरू झालेलं आहे. ह्या देशाला माफी मागावं लागली. ही जी धर्मांध व्यवस्था जी भारतीय जनता पार्टीने या देशामध्ये निर्माण करून सत्ता काबीज केली आणि या सत्तेच्या या धर्मांध व्यवस्थेच्या मुळे आज देशाला खाली मान टाकावं लागली. देशाचा रुपया रोज खाली पडते आहे आणि याचा आवाज हा सातत्यानं राहुल गांधीजींनी उचलला. जनतेचा आवाज उचलला आणि म्हणून राहुलजीचा आवाज दाबण्यासाठी या पद्धतीच्या खोटे आरोप लावून त्यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून या पद्धतीची जी कारवाई सुरू केलेली आहे त्याचा विरोध गेल्या 4 दिवसापासून राज्यातच नाही तर देशामध्ये सुरू झालेला आहे. नुसते काँग्रेसचेच लोक नाही तर सामान्य लोकसुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होतात आहेत आणि हा उद्रेक जो आहे हा उद्रेक भारतीय जनता पार्टीच्या उलट्या गिनतीच्या सुरुवातीचा आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी एक ऐसा इंस्टिट्यूट है जहाँ पर एयरलाइन्स एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहाँ कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 1 degree 3 जॉब अपॉर्चुनिटीज. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाईव्हील एव्हिएशन अकॅडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वेअर, बिसाइड कर्नाटक बैंक नागपुर.